तर बुधवारी गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर घटनास्थळ आणि परिसर पोलिसांनी पूर्णपणे ताब्यात घेतलाय. कुरखेडा ते पुराडा या रस्त्यावर एका छोट्या नाल्यावर पुलावर हा स्फोट घडवून आणला. आजही घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला असून हा मार्ग दोन्ही बाजूने पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केलाय. रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन आजही सुरू आहे. घटनास्थळाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडामध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये 15 जवान शहीद झाले. आपण त्याच घटनास्थळाच्या काही अंतरावर आहोत आणि याच प्रकारचा जो नाला होता त्या नाल्याच्या खाली मोठ्या प्रमाणात विस्फोटक नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेलं होतं आणि जेव्हा पोलिसांचं वाहन या नाल्यावरून गेलं तेव्हा स्फोट घडवून आणला ज्यामध्ये 15 जवान शहीद झाले. हे जे घटनास्थळ आहे ते घटनास्थळ इथून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी हा रस्ता संपूर्णपणे बंद केलेला आहे, वाहतुकीस बंद केलेला असल्यामुळे घटनास्थळावर जाण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र अशा प्रकारच्या या छोट्या नाल्यावर नाल्याखाली जे मोठ्या प्रमाणात विस्फोटक होतं ते उडवण्यात आलं आणि त्यात 15 जवान शहीद झाले. हा कुरखेडा ते पुराडा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या जवळपास 300 मीटर अंतरावर ते घटनास्थळ आहे. घटना झाल्याच्या नंतर म्हणजे काल दुपारपासून पोलिसांनी संपूर्ण कॉम्बिंग ऑपरेशन राबवलेलं आहे. आपण पाहू शकतो की अशा प्रकारच्या जंगलामध्ये जे C60 कमांडो आहे, जे नक्षलविरोधी अभियानासाठी डेडिकेटेड फोर्स आहे, ते जवान असे आपली पोझिशन घेऊन आहेत. एखादी मोठी घटना अजून घडू नये याची जी दखल आहे ती या माध्यमातून घेतल्या जात आहे. आणि पोलिसांचं जे तैनाती आहे ती ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे. सकाळपासून जे होतं ते रोड ओपनिंगचं काम करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जे हा संपूर्ण कुरखेडा म्हणजे वडसा ते कुरखेडा हा रस्ता जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारचे जे पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, गडचिरोली.